नमस्कार। या भागामध्ये आपण संघटनेचे संबंधावर आधारित जे दोन प्रकार आहेत ते पाहणार आहोत। कोणत्याही व्यवसायामध्ये दोन प्रकारचे संघटन आपल्याला प्रामुख्याने दिसून येते, पहिले म्हणजे औपचारिक संघटन, दुसरे म्हणजे अनौपचारिक संघटन। प्रथमतः आपण औपचारिक संघटन म्हणजे नेमके काय हे लक्षात घेऊ। औपचारिक संघटनेला इंग्रजीमध्ये फॉर्मल ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते। विशिष्ट उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून ती साध्य करण्याकरिता संघटनेच्या सिद्धांतानुसार औपचारिक संघटनेची निर्मिती केली जाते, म्हणजे पूर्व निर्धारित उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठीच औपचारिक संघटना अस्तित्वात येते। औपचारिक संघटनेमधील पदे ही प्रामुख्याने महत्त्वाची असतात। विविध पदांमधील संबंध जो आहे तो सत्तादर्शक रेषांच्या सहाय्याने दर्शवला जातो। या पदांच्या भोवतीच औपचारिक संघटनेची रचना केली जाते। या संघटनेमध्ये अधिकार व जबाबदारी, उत्तरदायित्व, समन्वय, संदेशवहन याबाबत निश्चित अशी रचना ठरलेली असते। मग औपचारिक संघटनेची व्याख्या नेमकी काय आहे? तर व्याख्या अशी आहे, ठराविक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींच्या कार्यामध्ये जाणीवपूर्वक समन्वय साधण्याचा व त्यांच्या कार्याचे एकत्रीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे त्यास आपण औपचारिक संघटन असे म्हणतो। यावरून आपल्याला थोडक्यात असे सांगता येईल की समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लोकांचा समूह तयार करून त्यांच्याकडून एकत्रित काम करून घेण्याच्या रचनेला औपचारिक संघटन असे म्हणता येईल। यामध्ये कामाची निश्चिती व स्वरूप आणि ते पूर्ण करण्यासाठी अधिकार व जबाबदारी यांचा समतोल साधून केलेले जे काही अधिकार प्रदान असते यांचा समावेश यामध्ये होतो। प्रामुख्याने समिती असेल, प्रकल्प समूह असेल, विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेला समूह असेल, विभाग असेल इत्यादी उदाहरणे औपचारिक संघटनेची आपल्याला दिसून येतात। मग आता आपण औपचारिक संघटनेची थोडक्यात वैशिष्ट्ये लक्षात घेऊ। औपचारिक संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कार्य तपशीलवार ठरवले जाते। अधिकारी व कर्मचारी यांची कार्य व परस्पर संबंध दर्शवणारा आराखडा तयार केला जातो। त्यानंतर संघटन आराखड्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे स्थान, अधिकार व जबाबदाऱ्या पूर्णपणे स्पष्ट केल्या जातात। संघटनेत प्रत्येकास आवश्यक असणारी माहिती कोणाकडून व कशा प्रकारे मिळवायची यासाठी संघटन रचनेत संदेशवहन पद्धत ही निश्चित केली जाते। त्यानंतर आहे औपचारिक संघटन कायमस्वरूपी अस्तित्वात असते, व्यक्ती बदलल्या तरी ते संघटन रचना तीच राहते। त्यानंतर आहे संघटन रचना कायमस्वरूपी असली तरी परिस्थितीमध्ये त्यामध्ये आवश्यक ते बदल व सुधारणा कराव्या लागतात। त्यानंतर आहे औपचारिक संघटनेचा विकास हा आपल्याला सहजरित्या करता येतो। आता आपण अनौपचारिक संघटन म्हणजे काय हे लक्षात घेऊ, ज्यास आपण इनफॉर्मल ऑर्गनायझेशन असे म्हणतो। व्यवसायात औपचारिक संघटन स्थापन झाल्यानंतर त्यातील काही कर्मचारी विविध घटनांच्या अनुषंगाने वेळोवेळी अनौपचारिकपणे एकत्र येतात, त्यास आपण अनौपचारिक संघटन असे म्हणतो। या संघटनेत अधिकार, जबाबदारी, उत्तरदायित्व, समन्वय व संदेशवहन याबाबत निश्चित रचना अशी ठरलेली नसते। एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे काम करणाऱ्या आणि समान समस्या व आव्हानांना सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील व्यक्तिगत किंवा अनौपचारिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित होतात। हे संबंध सामावून घेणाऱ्या रचनेला अनौपचारिक संघटन असे देखील म्हटले जाते। एखाद्या मोठ्या झाडाजवळ वेल उगवावी किंवा वाढावी व झाडाच्या बुंध्याच्या व फांद्यावरती लपेटली जावी, त्याचप्रमाणे अनौपचारिक संघटन हे उपक्रमाच्या किंवा व्यवसायाच्या औपचारिक संघटनेच्या आधारावर व तिच्याच आश्रयाने वाढते। मनुष्याच्या सावलीसारखेच तिचे अस्तित्व जाणवतही नाही, तिचे स्वरूप हे सावलीप्रमाणे असल्याने अनौपचारिक संघटनेला शॅडो ऑर्गनायझेशन असेही म्हटले जाते। अनौपचारिक संघटनेची निर्मिती सहजपणे, स्वाभाविकपणे व कोणतेही उद्दिष्ट नसताना घडून येते। इतरांशी जवळीकता साधण्याची इच्छा किंवा माहिती मिळवणे किंवा ती देणे या उद्देशाने ही संघटना अस्तित्वात येते। कीथ डेव्हिस यांनी अनौपचारिक संघटनेची व्याख्या अशी केलेली आहे, औपचारिक संघटनेतून अनौपचारिक संघटना निर्माण होते। व्यवसाय संस्थेतील विविध विभागामध्ये काम करणाऱ्या समप्रवृत्तीच्या व्यक्तींचा उत्स्फूर्त असा निर्माण झालेला समूह म्हणजेच अनौपचारिक संघटन होय। मग अनौपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? तर अनौपचारिक संघटनेचा उल्लेख संस्थेच्या कोणत्याही तक्त्यावर किंवा आराखड्यावर नसतो, कारण ती अनौपचारिक स्वरूपाचीच असते।
अनौपचारिक संघटनेची निर्मिती ही व्यक्तिगत दृष्टिकोन पारंपरिकता रूढी परंपरा व परस्परातील संपर्क इत्यादीमुळे होत असते। अनौपचारिक संघटनेत नेते जे आहेत ते स्वयंप्रेरित असतात आणि नियम देखील अलिखित स्वरूपाचे असतात। अनौपचारिक संघटनेत उच्च स्तरापासून कमी स्तरापर्यंत सर्व पातळ्या आपल्याला दिसून येतात। तसेच या अनौपचारिक संघटनेमध्ये संपर्क व्यवस्था जी आहे ती प्रभावी स्वरूपाची असते। आता आपण औपचारिक व अनौपचारिक संघटनेतील फरक लक्षात घेऊ। फरकाच्या अनुषंगाने पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्मिती। औपचारिक संघटने दृष्टीने विचार केला तर विशिष्ट उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून ती साध्य करण्याकरिता औपचारिक संघटनेची निर्मिती केली जाते। अनौपचारिक संघटना सहजपणे व अत्यंत स्वाभाविकपणे अस्तित्वात येतात, थोडक्यात उत्स्फूर्तपणे त्या निर्माण होतात। त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्दिष्टे। पूर्व निर्धारित उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठीच या औपचारिक संघटनेची निर्मिती होते, म्हणजेच या संघटनांना व्यावसायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच काम करावे लागते। अनौपचारिक संघटनेदृष्टीने विचार केला तर या संघटनेची कोणतीही स्पष्ट असे खास उद्दिष्टे नसतात, परंतु कर्मचाऱ्यांच्या मानसिक व सामाजिक गरजांची पूर्तता करणे हे प्रमुख उद्दिष्ट असते। त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संघटनांचा आकार। औपचारिक संघटनेमध्ये महत्त्वाची पदे असतात। संघटन आलेखाच्या सहाय्याने विविध पदे, त्याचा परस्पर संबंध आणि सत्तादर्शक रेषा या दाखवले जातात। अनौपचारिक संघटनाचा ठराविक असा आकार नसतो, त्यामुळे संघटना आलेखाच्या सहाय्याने या दाखवणे किंवा स्पष्ट करणे हे अवघड होते। त्यानंतर आहे पुढचा मुद्दा आहे फरकाचा, तो म्हणजे अधिकार प्राप्ती। औपचारिक संघटनेमध्ये पदे ही सत्तेची केंद्र असतात। या पदावर काम करण्यासाठी नियुक्त व्यक्तींना अधिकार हे मिळतात। अनौपचारिक संघटनेतील पदे ही सत्ता केंद्रे नसल्याने त्यांना कोणतेही अधिकार मिळत नाही, तर व्यक्तीला तिच्या योग्यतेमुळे व क्षमतेमुळे प्रभाव जो आहे तो निर्माण होत असतो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नियंत्रण। व्यक्तीने आपले काम प्रामाणिकपणे व व्यवस्थितपणे करावे यासाठी नियंत्रण व्यवस्था ही असते। अपेक्षेनुसार काम न करणाऱ्या व्यक्तींना यामध्ये शिक्षाही केली जाते। अनौपचारिक संघटनेमध्ये नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नसते। व्यक्तीच्या वागणुकीचे सर्वांच्या संमतीने नियम ठरवण्यात आलेले असतात। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संदेशवहन। औपचारिक संघटनेमध्ये संदेशवहनाची एक व्यवस्था अस्तित्वात असते। संदेशवहन व्यवस्था ही एकतर्फी तसेच वरून खाली येणारी किंवा खाली जाणारी संदेशवहन व्यवस्था असते। अनौपचारिक संघटनेमध्ये संदेशवहन व्यवस्था असते, परंतु तिचे स्वरूप हे पूर्णपणे अनौपचारिक स्वरूपाचे असते। म्हणजे संदेशवहन कसेही यामध्ये होऊ शकते, म्हणजे वरून खाली किंवा खालून वर असेही होऊ शकते। त्यानंतर आहे पुढचा मुद्दा आहे फरकाचा, तो म्हणजे विस्तार व मर्यादा। कंपनीचा जसजसा विस्तार होत जातो तस तसा औपचारिक संघटनेचा विस्तार हा होत जातो, म्हणजेच औपचारिक संघटनेच्या विस्ताराला मर्यादाच नसते। त्यानंतर अनौपचारिक संघटनेदृष्टीने विचार केला तर अनौपचारिक संघटना म्हणजे व्यक्तीचा समूह होय। या समूहांचा आकार नेहमीच नेटका असतो। एक जिन्सीपणाला छेद देऊन या विशिष्ट अशा मर्यादेपर्यंत अनौपचारिक संघटना कधीच वाढत नाही। त्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे स्वातंत्र्य। औपचारिक संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांचा विचार व मत स्वातंत्र्य पूर्णपणे बंधने असतात। अनेकदा त्यांच्या मनाविरुद्ध काम करावे लागते। अनौपचारिक संघटनेदृष्टीने विचार केला तर विचार व मत स्वातंत्र्य असते। कर्मचारी आपले विचार भावना व मत सहजरित्या सांगू शकतात। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संघटन तक्ता। औपचारिक संघटनेमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ तसेच विविध अधिकारी वर्गातील संबंधाचा योग्य असा तक्ता तयार केला जातो। अनौपचारिक संघटनेमध्ये मुळातच वरिष्ठ व कनिष्ठ ही संकल्पना यामध्ये असत नाही, यामुळे संघटन तक्ता यामध्ये असण्याचा प्रश्न येत नाही। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थिरता। औपचारिक संघटनेची स्थापना ही व्यवसायाच्या सोयीसाठी व कार्यातील गोंधळ टाळण्यासाठी केली जाते। त्याचे स्वरूप लिखित असल्यामुळे स्थिरता या संघटनेला प्राप्त होते। अनौपचारिक संघटनेची स्थापना ही स्वेच्छेने झालेली असल्यामुळे त्यात फारशी स्थिरता असत नाही। धन्यवाद।